नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, ठिकठिकाणी मुसळधार शक्य। उत्तर भारतात सक्रिय होत असलेल्या मान्सूनमुळे राज्यातील वातावरणात बदल होत आहेत। त्यातच अरबी समुद्राचा पश्चिम भाग ते ओमानचा दक्षिण भागात चक्रीवारीची स्थिती आहे। राज्यात आज तारीख 29 आणि उद्या तारीख 30 तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे। सध्या उत्तर प्रदेशचा पूर्व भाग ते बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग झारखंड ओडिशा दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। राज्यातील बहुतांश भागात कमी अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे, तर काही भागात मागील 3 ते 4 दिवसापासून ढगाळ वातावरण स्थिती आहे। त्यामुळे पावसाचा जोर फारसा नसला तरी ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे। रविवारी तारीख 27 सकाळी 8 वाजेपर्यंत विदर्भातील नागपूर येथे 36.8 सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली। कोकणमध्ये महाराष्ट्राच्या पश्चिम भागात अशांत ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण झाली आहे। अधूनमधून तुरळक सरी पडत आहे, त्यामुळे कमाल तापमानात सरासरीचे 4 अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे। कोकणमध्ये महाराष्ट्रात कमाल तापमान जवळपास सरासरी एवढे आहे। मराठवाड्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत 1 अंश सेल्सिअस तर विदर्भात 1-2 अंश सेल्सिअसने घट झाली आहे। उत्तर भारतात मान्सून सक्रिय होण्याचे संकेत। उत्तर भारतातील राजस्थानच्या वायव्य आणि नैऋत्य भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार होत आहे। तसेच मध्य प्रदेशच्या वायव्य भागात चक्री वाऱ्याची स्थिती तयार होत आहे। येत्या 2 ते 3 दिवसात यामध्ये आणखी प्रगती होऊन 5 ते 6 दिवसात मान्सूनला सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्याचे संकेत आहे। त्यामुळे लवकरच मान्सून सरकून दिल्ली चंदीगड उत्तर प्रदेश हरियाणा राजस्थानच्या अनेक भागात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे। तर मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये होणार पाऊस सोमवारी म्हणजे आज सिंधुदुर्ग नगर औरंगाबाद जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचे संकेत दिले आहे। तर मंगळवार सिंधुदुर्ग भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता, तर बुधवारी फक्त सिंधुदुर्ग आणि गुरुवारी सिंधुदुर्ग या भागात जोरदार पाऊस होण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, आज सोमवार सिंधुदुर्ग नगर औरंगाबाद जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या भागात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर ठिकठिकाणी मुसळधार शक्य आहे।